सचिन अहिर यांचा शिवसेना पक्ष प्रवेश आता शिक्कामोर्तब त्यावरती झालेला आहे. पवारांची साथ सोडण्याचं दुःख वाटतंय, पण उद्धव ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करायचंय अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिलेली आहे. सचिन अहिर यांची शिवसेना प्रवेशाबाबत ही पहिली प्रतिक्रिया आहे आणि थोड्याच वेळामध्ये मातोश्रीवरती ते शिवबंधनामध्ये अडकणार आहेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावरती धक्का बसणार आहे, कारण राष्ट्रवादीचे सचिन अहिर हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. असं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार यामध्ये शंका नाहीये. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शिवसेनेचं बळ वाढणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत होणार आहे, असंच या सगळ्या घडामोडींवरून दिसतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मला तुमची साथ कायम लाभलेली आहे, अशीच साथ पुढे कायम ठेवा, यापुढे आपल्याला अधिक ताकदीनं लढायचं आहे, असं म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. तसंच रात्रीच्या सुमारास त्यांच्या स्वीय सचिवांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आज सकाळी 11 वाजता मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हजर राहण्याचे आदेश दिलेत. या सगळ्या घडामोडींमुळे सचिन अहिर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. सचिन अहिर आता आपल्या मनगडावरचं घड्याळ काढून शिवबंधनामध्ये अडकणार आहेत, कारण त्यांच्या शिवसेना प्रवेशावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. तर खूप काय आनंद होतोय अशातला भाग नाही, कारण एका प्रवाहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विचाराने मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि विशेषतः आदरणीय पवार साहेबांचं जी साथ मला मिळालेली आहे ती कधी न सुटणारी साथ आहे. राजकारणामध्ये काही गोष्टी काही वेळी काही निर्णय घ्यावे लागतात, ते योग्य आहे का अयोग्य हा काळच ठरवत असतो, पण ह्या निर्णय घेत असताना निश्चितपणे आदित्यसारखा एक तरुण ज्यावेळी आमचे संभाषण झालं, ज्यावेळी आम्ही एकमेकांशी चर्चा केली, त्यावेळी ज्या काही गोष्टी त्याच्या बोलण्यावरून आलेत किंवा काय आले ते एक वेगळ्या प्रकारचं विकासाचं काम त्याच्या मनामध्ये आहे किंवा करण्याची जिद्द आहे. मग अशावेळी राज्यभरामध्ये अशा तरुणांना साथ देणं, किंबहुना उद्धवजींच्या माध्यमातून जे त्यांनी पाहिलेलं जो स्वप्न आहे, स्वर्गीय बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आहे, तो साकार करण्याची जर आपल्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी मिळत असेल किंवा त्यांच्याकडनं तसा प्रस्ताव आल्यानंतर मग तो निर्णय घेतलेला आहे. अर्थात जसं मी सांगितल्याप्रमाणे साहेब हे जे मी त्यांना गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचाही प्रयत्न केला, पण या सर्व गोष्टी बोलता आले नाही, कारण त्यांच्या ते माझ्या हृदयामध्ये आहे आणि ते कधीही हृदयाच्या बाहेर जाऊ शकत नाही. निर्णय कठीण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, पण अशक्य नाही. आणि भागातला विकास आणि विशेषतः शहरातल्या विकासासाठी मी जे आत्तापर्यंत केलेलं काम आहे त्याचं काय मोठं योगदान देऊन पुढे भविष्यकाळामध्ये काय काम करता येईल का असा दृष्टिकोन आणि मला नाही, मी सांगितलं मी भेटायला गेलो होतो म्हणजे बोलण्याचं धाडस होऊ शकत नाही, पण मी वरळी विधानसभेची जी वस्तुस्थिती आहे ती साहेबांच्या नजरेत आणून दिली, जी एकंदरीत राजकीय परिस्थिती आहे ही त्यांच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. तर कोण आहेत सचिन अहिर हे देखील आपण जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईतील मोठा चेहरा अशी सचिन अहिर यांची ओळख आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी देखील त्यांची ओळख आहे. 1999 साली शिवडीमधून पहिली विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. मुंबईतून निवडून येणारे त्यावेळचे राष्ट्रवादीचे ते एकमेव आमदार होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरती ते निवडून आले. गृहनिर्माण राज्यमंत्री पद देखील त्यांनी भूषवलं. सोबतच अनेक खाती देखील सांभाळलेली आहेत. मुंबईत म्हाडाचं अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवलंय. तर ही अशी सचिन अहिर यांची मोठी राजकीय कारकीर्द आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला एक मोठा चेहरा आहेत ते.
1999 साली त्यांनी पहिली निवडणूक लढवलेली विधानसभेची, त्यानंतर 2009 साली त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. अनेक खाती सांभाळलेली आहेत, अनेक पदभार सांभाळलेले आहेत, मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि हा अनुभव घेऊन आता ते शिवसेनेच्या वाटेवरती आहेत. शिवसेनेमध्ये जाणार यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. थोड्याच वेळात मातोश्रीवरती त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल. त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या निवासस्थानाहून सचिन आहिर देखील आपल्या पत्नीसह मातोश्रीसाठी रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचा मातोश्रीवरती शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. सचिन आहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांची प्रतिक्रिया देखील आपण आता पाहिलेली आहे. सचिन आहिर यांनी सांगितलेलं आहे की शरद पवार यांचं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे आणि हा निर्णय घेताना थोडंसं दुःख देखील झालेलं आहे. मात्र काही राजकीय निर्णय असतात जे आपल्याला घ्यावे लागतात आणि त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे शिवसेना प्रवेशाचा. आणि त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त 11:30 ठरलेला आहे. थोड्याच वेळामध्ये कदाचित उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सचिन आहिर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल. राष्ट्रवादीचं घड्याळ इतके दिवस त्यांनी जे हातावरती बांधलेलं आहे ते काढून आता ते शिवबंधनामध्ये अडकणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावरती हा मोठा धक्का बसलेला आहे आणि नुकताच आलेल्या माहितीनुसार सचिन आहिर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवबंधन आपल्या हातावरती बांधलेलं आहे. मातोश्रीवरती ते थोड्याच वेळापूर्वी निघालेले होते, दाखल झाले आणि त्यांनी शिवबंधन आपल्या हातावरती बांधलेलं आहे. शिवसेनेमध्ये सचिन आहिर यांचा प्रवेश झालेला आहे. राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावरती मोठा धक्का बसलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि भाजपमध्ये खरं तर बड्या नेत्यांचं इनकमिंग सुरू आहे आणि त्यामध्ये आता आणखीन एक भर पडलेली आहे सचिन आहिर यांच्या रूपाने. सचिन आहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा प्रवेश झालेला आहे. त्यांचे कार्यकर्ते देखील यासाठी मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि शिवसेनेमध्ये सचिन आहिर यांनी प्रवेश केलेला आहे. सचिन आहिर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा या आधीपासूनच सुरू होती आणि त्याआधी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना देखील स्वतःची साथ देण्याचं आवाहन केलेलं होतं, भावनिक आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर आज मातोश्रीवरती उपस्थित राहण्याचं देखील आवाहन केलेलं होतं. त्यानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली आणि सचिन आहिर यांनी आताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा देतो आणि एक नक्की की नवीन नवीन माणसं घेत असताना येत असताना आपण यांना का आपल्या पक्षामध्ये घेतो आहोत, त्यांना वेगळी काय जबाबदारी देता येईल, या सगळ्याचा विचार करूनच आपण हा निर्णय घेत असतो. तूर्त मी एवढंच म्हणेन की शिवसेनेची ताकद वाढते आहे. ही नुसती शिवसेनेची ताकद नाही तर मराठी माणसाची आणि हिंदूंची ताकद वाढते आहे आणि ताकद अशीच आपल्याला वाढवत राहायची आहे की जेणेकरून केवळ मुंबईकडेच नव्हे तर मराठी माणसाकडे आणि हिंदूंकडे कोणी वेड्यावाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत म्हणून मी आपलं स्वागत करतोय. आनंदाने आलेला आहात आणि मला खात्री आहे की आपल्या निर्णयाचा आपल्याला कधी पश्चाताप होणार नाही ही खात्री मी माझ्या तमाम शिवसैनिकांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुम्हाला देतो. 16 तर करून आताची ही मोठी बातमी. सचिन आहिर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. आपण ही दृश्य पाहिलेली आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि सचिन आहिर यांच्या समर्थकांच्या उपस्थितीमध्ये सचिन आहिर यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. ही दृश्य आता आपण त्या ठिकाणची थेट पाहतोय. सचिन आहिर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. शिवसेनेचा भगवा झेंडा त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. सचिन आहिर यांच्या पत्नी आणि हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन सचिन आहिर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये
आता शिवसेनेचं वजन आणखीन वाढलेलं आहे, कारण मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अतिशय महत्वाचा हा चेहरा, अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत, अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीला बळकटी देण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे आणि तो चेहरा आता शिवसेनेमध्ये प्रवेश करताच झालेला आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला याचा मोठा फायदा मिळणार असं निश्चितपणे दिसू लागलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावरती हा मोठा धक्का बसलेला आहे आणि शिवसेना आणि भाजपमधलं इनकमिंग सध्या सुरूच असल्याचं दिसतंय, कारण सचिन अहिर यांनी आता राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या ठिकाणची या प्रवेशाच्या कार्यक्रमाची ही दृश्य आता आपण पाहतोय। सचिन अहिर, त्यांच्या पत्नी, त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील स्वतः सचिन अहिर यांच्या प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। बघा, आदरणीय उद्धवजी, पक्ष प्रमुख या नात्याने कोणी लढलं पाहिजे आणि कोणाला लढवलं पाहिजे हा निर्णय तो घेणार आहे आणि ते योग्य वेळी योग्य रीतीने घेतो। काट्याने काटा काढला जातो हे ऐकलं होतं, पण आता धनुष्यबाणाने घड्याचा काटा काढला जातोय, असे किती काटे काढणार? बघा, मी घड्याची दोन्ही काटे तशीच ठेवलेले आहेत, फक्त त्याला चावी मारण्याचं काम करतो। आलेले आहेत भविष्यात आणखी कोणी नाही, त्यांचे पक्षाध्यक्ष येतील असं वाटत नाही। सचिन जी, हिंदी में आप बताइए कि एक विपरीत विचारधारा में इतने साल से आप काम कर रहे थे मुंबई में और अब सीधे एकदम दूसरे विपरीत विचारधारा में जा रहे हैं, कितना मुश्किल था और क्यों ऐसा है कि आप तरफ से आप नहीं मिला पाए? मैंने इसके पहले ही स्पष्ट किया कि जब आदित्य और हम लोग एक दूसरे के विपक्ष में हम लोग काम करते थे, फिर भी एक विचार हमेशा आता था कि शहरों का विकास होना चाहिए और जिस तरह से महाराष्ट्र में हर एक नागरिकरण बहुत बड़े पैमाने पे बढ़ रहा है और उस नागरिकरण में लोग शिवसेना के साथ ही रहते हैं, इसलिए हर महानगर पालिका में आप देखेंगे कि शिवसेना का प्रेजेंस है। और मैंने ऐसी इच्छा प्रकट की क्योंकि मैं खुद मंत्रिमंडल में रहा हूँ, गृह निर्माण विभाग के बारे में, रेरा कायदा मेरे कार्यकाल में आया, बहुत सारी चीजों को डेवलपमेंट को लेकर हमने किया, तो मुझे भी ऐसा लगा कि नौजवान साथी हमारा। तर मातोश्रीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय, सचिन अहिर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला। स्पष्ट किया आदरणीय उद्धवजी ने जब हम लोग मिले तो उन्होंने यही कहा कि मैं पार्टी तोड़ने का काम मुझे नहीं करना है और वही भूमिका लेकर मैं भी कर रहा हूँ। जैसे मैंने कहा कि बहुत सारे लोग संपर्क में कल रात से आज सुबह भी है, लेकिन किसी को लाकर पार्टी तोड़कर लाकर लाना ये नहीं है, जिसकी जिसकी इच्छा रहेगी आगे देखिए आगे आगे होता है क्या। मी गेल्या आठवड्यामध्ये पवार साहेबांना भेटलो, त्यांना संपूर्ण माझ्या मतदारसंघाची वस्तुस्थिती सांगितली, अर्थात हा निर्णय मी त्यांना काही सांगितलं नाही, पण त्यांना तशातलं सुतवाच त्यांना आणि पक्षातले काही प्रमुख लोक आहेत त्यांची नावं घेणं उचित होणार नाही। काहींचं रेसिस्टन्स होता, पण काहींचं निश्चितपणे एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता तुम्ही घेतलेला निर्णय आहे ते सकारात्मक आहे अशी भूमिका त्यांची। पहिला आजचं बघूया ना, एक असा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आता असा निकष आहे का की जिंकून येणं याच्यावरच तुम्हाला प्रवेश मिळेल? एक गोष्ट लक्षात घ्या की राजकारण हे राजकारणासारखं करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे अगदीच काहीतरी आमची नीतिमत्ता गहाण ठेवून किंवा नीतिमत्ता वारवर सोडून मी काय राजकारण करणार नाही, तेवढी मी एक तारतम्य नक्की बाळगणार आहे, परंतु पक्षवाढीसाठी मला जे जे काय करता येणं शक्य आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही। सचिन भाऊ, वरळी विधानसभेमध्ये याआधी अनेक वर्ष सचिन अहिर विरुद्ध संघर्ष झाला, शिवसेने मातोश्रीवरती शिवसेनेमध्ये सचिन अहिर यांचा प्रवेश झालेला आहे। उद्धव ठाकरे सध्या बोलत आहेत, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत, मला फोडलेली माणसं नकोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे, काही नीतिमत्ता ठेवून मी राजकारण करतो मात्र मला पक्ष वाढवायचा आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे।
तर सचिन आहिर यांना कोणती जबाबदारी देण्यात येणार याबद्दल देखील त्यांनी सांगितलं आहे की सचिन आहिर यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करून कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही अशी खात्री मी माझ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला देतो असा विश्वास त्यांनी सचिन आहिर यांना दिलेला आहे. मात्र कोणती जबाबदारी कोणतं पद दिलं जाणार याबद्दल अद्यापही स्पष्टता आलेली नाहीये. मातोश्रीवरती सचिन आहिर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सचिन आहिर यांच्या पत्नी त्यांचे कार्यकर्ते शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मला फोडलेली माणसं नकोयत मन जिंकणारी माणसं हवी आहेत असं उद्धव ठाकरे यांनी या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सचिन आहिर यांचा प्रवेश झालेला आहे शिवसेनेमध्ये आणि यावेळेस सचिन आहिर यांच्या पत्नी संगीता आहिर देखील उपस्थित आहेत आणि हजारो कार्यकर्ते देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे एकूणच शिवसेनेला मुंबईमध्ये आणखीन बळकटी मिळालेली आहे. काही गोष्टी या मी आणि मुख्यमंत्री ठरवत असतो आणि त्या गोष्टी एका ठरल्यानंतर त्याच्यावरती आम्ही निर्णय घेतो आणि म्हणून मला असं वाटतं की या यात्रा जरी वेगवेगळ्या वाटल्या तरी या यात्रा दोन्ही युतीच्या विजयासाठी. तर धन्यवाद. आपला असंच प्रेम आणि आज आपण